नाही इथे अमोल कोल्हे काही नाराज वगैरे काही नाही आहे, ते आमच्याशी सतत चर्चा करत असतात, संपर्कामध्ये असतात, ते कुठे जाणार नाहीत, काही जाणार नाहीत, आम्ही या दोन्ही जागा राखतो, सेम सेमच असतात आणि राखणार. पण अमोल कोल्हे जे तुमचे शिरूरचे खासदार आहेत ते काही ते नाराज दिसतात, पक्षाच्या कार्यक्रमांना ते नसतात. नेमकं काय चाललेलं आहे? खूप सारख्या चर्चा पण येत आहेत, ते तिकडे जाणार राहणार काय नेमकं? इथे अमोल कोल्हे काही नाराज वगैरे काही नाही आहे, आमच्याशी सतत चर्चा करत असतात, संपर्कामध्ये असतात, ते कुठे जाणार नाही, काही जाणार नाहीत, आम्ही या सर. हे सरकार तुमचा पुढचा उमेदवार अमोल कोल्हेच असतील? आता त्याचा निर्णय हायकमांड घेईल, वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, तो अधिकार मला नाही. युतीच्या आता त्यांच्या ज्या चर्चा आहेत तुम्ही ऐकले असतील की आम्ही सोबत लढू, पण भाजपनं मिशन 45 सुरू केलं, मिशन निघाला तीनच जागे. भाजपचं काय चाललंय त्याचं उत्तर मी कसं देऊ? नाही पण ते मिशन 45 त्यांनी धन्यवाद. ओके अच्छा, त्यानंतर कुणी बोललं नाहीये, कुणी स्टेटमेंट नाहीये, फक्त राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ट्विट केलं. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष दरम्यानमध्ये काय बोलू, मी तुम्हाला सांगितलं की मुळातच राज्यामध्ये त्यांच्या अपयशाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आज हे भारतीय जनता पक्षाचे नेते वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या क्लुप्त्या काढत आहेत आणि त्याच्यातून सतत लोकांच्यामध्ये मूळ विषय कसा लक्षामध्ये येणार नाही असं ते पाहतात. सर सरकार चाललंय का चालू?